फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा आणि टाकळी या गावांमध्ये छोटे मोठे व्यावसायिक तसेच जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणारे कर्मचारी यांच्या कोरोना अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या आहेत यावेळी सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं टाकळीकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय सुट फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार गावातील सर्व किराणा दुकानं मेडिकल दुकानं डॉक्टर अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी आशा कर्मचारी आणि छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांच्या कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या होत्या तसेच तालुक्यातील टाकळी येथे देखील एकूण अठ्ठावन्न जणांच्या चाचण्या करून घेतल्या गेल्या होत्या या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे तर यावेळी टाकळेकरांनी पाच महिन्यांपूर्वी कोरोना आव्हान स्वीकारत कोरोना हरणार आणि टाकळी जिंकणार अशी हाक दिली होती त्यामुळे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य आशा सेविका अंगणवाडी कर्मचारी यांनी लॉकडाऊन काळात कोरोनाबाबत जनजागृती करणे ग्रामस्थांना सॅनिटायझर मास्क वाटप करणे गावात फवारणी करणे सामाजिक अंतर पाळणे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवणे आदी उपक्रम राबवत कोरोनावर आजपर्यंत मात केली आहे त्यामुळे या सर्वांनी या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल ग्रामस्थांचं आभार मानलं गेले या उपक्रमात तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्न भाले आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सय्यद उमर आरोग्यसेवक पठाडे आरोग्य सेविका हिरा काळे आशा सेविका अंगणवाडी सेविका सरपंच विजय आहेर ग्रामविकास अधिकारी सुरेश चौधरी उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री